कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे आषाढ वैद्य चतुर्दशीच्या दिवशी मोठी यात्रा भरते। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमान मंदिरासमोरच्या जागेत 12 फूट लांबीचा चर खोदतात, त्यामध्ये बोरीच्या झाडाची लाकडे टाकून लालबुंद विस्तव तयार केला जातो आणि त्या विस्तवावरून लहान मोठे अबाल महिला अनवाणी पायाने जय बजरंग बली की जय असा नामघोष करीत चालत जातात, पण कोणाच्याही पायाला कसलीही इजा होत नाही। हे या राहड यात्रेचं खास आकर्षण असतं। हे आकर्षण पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व इतर राज्यातील भाविक भक्त या यात्रेसाठी मोठ्या संख्येने सहभागी होतात। समर्थ रामदास स्वामी यांनी संपूर्ण भारतात जी 1100 मंदिरे बांधली त्यापैकीच हे एक हनुमान मंदिर आहे। या मंदिराला 400 वर्षापूर्वीची परंपरा देखील आहे, ती आजही कायम टिकवून राहिली आहे। या वर्षी समर्थ रामदास स्वामी यांचं वंशज तिसगावतील दिनकर स्वामीच्या मठातील मठाधिपती प्रकाशबुवा रामदासी व हनुमान सेवा संस्थांचे अध्यक्ष रमेशप्पा यांच्या हस्ते या राहडीची विधिवत पूजा करण्यात आली, नंतर महाआरती करून राहड पेटवण्यात आली। यावेळी प्रशांत भालेराव, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण शिरसाट, विश्वस्त सुभाष बर्डे, प्रशांत भालेकर, म्हसले महाराज आदी मान्यवर उपस्थित होते। हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांनी विस्तवावरून चालत आपली नवसपूर्ती देखील केली, तर प्रथम विस्तवावर चालत जाण्याचा मान येथील भक्त बाबासाहेब मारुती लोखंडे यांना मिळाला। मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर व पोलीस कॉन्स्टेबल बबनराव दगडखैर यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामपंचायतीच्या वतीनं आदर्श ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन मंदिराभोवती 4 टँकर उभे करण्यात आले होते। मंदिर परिसरात जास्त प्रमाणात गर्दी झाली होती, त्यामुळे पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्न पारखी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल बडे सुपेकर होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला। यात्रा काळात मंदिरातील पुजारी दत्तात्रय क्षीरसागर, राजेंद्र बर्डे, किरण बर्डे, अण्णा दगडखैर, रवींद्र बर्डे, प्रशांत तांडगे, सुरेश जिवडे, वसंत दमाळ, विजय ससे, अभिजित दगडखैर यांनी विशेष परिश्रम घेतले। समर्थ हनुमान देवस्थान समितीचा अध्यक्ष म्हणून इथं काम पाहतोय, कारण समर्थांनी स्थापन केलेला मारुती आहे, गोमयाची मूर्त आहे आणि इथं दरवर्षी आषाढ चतुर्दशीला राहड यात्रा म्हणून आज जो कार्यक्रम सुरू आहे तो चालतो। समोर देवळाच्या मंदिरासमोरच सर करून विस्तव केला जातो, गोरीची लाकडं त्यात टाकली जातात आणि त्या निखाऱ्यावरून सगळे आबाल वृद्ध सगळेजण ज्यांचे नवस असतात ते चालतात, कुणालाही आतला इंगळ भासत नाही, बाहेर पडलेला इंगळ भासतो हे इथलं वैशिष्ट्य। आणि राहड ज्या वेळेला लोक चालत असतात त्यावेळेला हनुमंताला असा घाम येतो असं इथं म्हणतात, अंगावर असे देवबिंदू येतात पुसून काढले तरी पुन्हा येतात, हे आम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे। आता मंदिराचं काम सध्या सुरू आहे, मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे, सगळ्यांनी यथाशक्ती मदत करावी हे सगळ्यांना आवाहन करतो। प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर।